त्यानंतर मिडॉनला सुद्धा किलर तो नेत केलेला आहे शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हरला, अशी ही व्यूहरचना पाहतोय आपण अतकुली संघाची. लेट्स प्ले गेम ऑन. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही पहिली लढत. निलेश मार्गस्थ होईल अराउंड द विकेटने. पहिला चेंडू मिडॉनच्या डोक्यावर, अतिशय सुंदर फटका, टायमिंगला जवाब. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि श्री गणेश होईल आजच्या दिवसाची आणि विकेटपट कुठच्या डाबाची चौकार आणे. चांगला फटका पाहिला आपल्याला, पॉवर प्लेचा षटक आहे. कुठेतरी असं वाटलं चेंडू मात्र थांबवला गेला असता, परंतु चुकीचं क्षेत्रक्षण पाहिलं आपण. थोडस संत गीतीने क्षेत्रक्षण चेंडूचा पाठलाग करत होता आणि त्याचमुळे तो चेंडूला थांबू शकला नाही. सौकराने वैयक्तिक खातं उघडतोय. चांगली सुरुवात, अगदी उर्फी चेंडू होता. फुलटॉस, वेगवान चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. एक संधी होती, पाहू शकाल तुम्ही, पावलांचा वापर केला होता, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही प्रकारचा संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडूने इतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज निलेश. जास्त मैदानावर मोठमोठ्या इनिंग आपण बबलू पाटीलकडनं पाहिलेल्या आहेत आणि तशाच प्रकारची एखादी इनिंगची नक्कीच अपेक्षा असावी विकेटकीपर कुकच्या संघाला. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा तशाच प्रकारचा मात्र या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कुठलाही प्रकारचा मात्र या ठिकाणी संपर्क पाहायला मिळाला नाही. चांगला कमबॅक पाहतोय आपण, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर लघुपाठचे दोन सलगचे निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळतोय. चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर एका ताकदीचे आहेत. इथे मात्र या ठिकाणी टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतो आणि चेंडू मात्र निघून जाईल स्ट्राइक कव्हरच्या दिशेने. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा चौकार. पावलांचा वापर पाहायला मिळाला आणि अगदी या चेंडूवर मात्र या ठिकाणी झेप घेतली आणि मात्र सुंदर मिडल ऑफ द बॅट, चांगला फटका. धावसंख्या 4 पुढे जाईल, बिनगडी बाद 8. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आपण पाहतोय, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. ओहो, पुन्हा एकदा डान्सिंग ट्रॅक शॉट त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हरला मात्र या ठिकाणी जाऊन चेंडू धडकेल. सलगचा हा दुसरा आणि या ओव्हरमधील हा तिसरा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी, TDPL मध्ये सुद्धा मात्र जबरदस्त बॅटिंग क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये बबलू पाटीलने केली होती आपल्या संघासाठी आणि तशाच प्रकारची बॅटिंग आता मात्र आपल्या गावासाठी आपल्या गावच्या संघासाठी या ठिकाणी करत असताना हीच ओळख आहे या खेळाडूची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तो घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि बॅटिंग करत असताना मात्र या ठिकाणी त्याच्या बॅटमध्ये 3 चौकार आतापर्यंत आपण पाहिले आणि धावसंख्या आता मात्र डबल फिगर्स मध्ये आपण पाहतोय. बिनगडी बाद 12. एक क्षण असं होतं की कुठेतरी निलेशने कमबॅक केलं होतं, सलगचे 2 डॉट चेंडू हाताळले होते, परंतु त्यानंतर तिथल्या ओळखली बबलू पाटीलने आणि वारंवार फावलांचा वापर करत असताना मात्र जबरदस्त शॉट सिलेक्शन. अंतिम चेंडू या ओव्हर मधील, निलेश मार्गस्थ होतोय. ओहो, या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. असे शॉर्ट खेळण्यासाठी आपण कमी पाहतो बबलू पाटीलला, परंतु या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक सुरू होतं आणि कदाचित जर चेंडू बॅटवर मात्र या ठिकाणी आला असता तर मात्र नक्कीच रिझल्ट अजूनही काही वेगळा आला असतं, परंतु डॉट चेंडूने षटकाची समाप्ती पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होते. बिनगडी बाद 12 पहिल्या ओव्हर नंतर.
जास्त वेळ घेऊ नका, लगेच तुम्हाला क्षेत्रही सजवायचं आहे. यानंतर आवाज स्फोट करून संघ फाईट करेल बंटी स्फोट कुक्सी भुरली संघासमोर. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर आपण कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन या ठिकाणी थांबायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही मित्रांनो ऑल इंडिया ओपनचा घमासान या ठिकाणी पाहणार आहात. एकापेक्षा एक स्टार खेळाडू या शिवछत्रपती शिवाजी क्रीडांगण कुक्से या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तुम्ही आपल्या स्क्रीनवर ही ट्रॉफी पाहू शकाल. सेवन स्टार ट्रॉफी 2022 सुंदर टेलिकास्ट. जिथे कमी तिथे आम्ही अशी ही संकल्पना ग्लोबल टेनिस क्रिकेट. आणि हा मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. त्या ठिकाणी आयोजक सज्ज आहेत. सन्मान्य रुपेशजी पाटील आहेत, त्यांच्या सोबतीला आहेत मॅटी महेंद्र मागे. त्यानंतर त्रिशूल ठाकरे यांना तुम्ही पाहू शकाल आणि कुरुंगावचे समाजसेवक. या ठिकाणी दुसऱ्या षटकात सुरुवात केली गोलंदाजाने. फटका तर चांगला पाहायला मिळतो अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. जोपर्यंत क्षेत्राशी येऊन चेंडू फील्ड कर देतील तोपर्यंत दोन धावा इथे मात्र ठिकाणी पूर्ण गेल्या. चांगली रणीन बितुंड विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला. किरणजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. कुरुण संघाच खोलवट डब्याचा चेंडू होता, सरळ बॅटर लॉफ केला जातो या गोलंदाजाच्या डोक्यावरून. आणि या ठिकाणी मात्र सिंगल धाव पाहतो आपण. सिंगलच्या मदतीने धाव फरक आता पुढे जाईल. बिनगडी बाद 15 गोलंदाज करण. काल सुद्धा मात्र करणनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु स्लॉग ओव्हरमध्ये. परंतु या ठिकाणी पाहू शकाल तुम्ही या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजाने त्याच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो सार्थ ठरवेल की आपल्या संघासाठी. पाहूया स्लॉग करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी एष्ट्यांच्या डोक्यावरून मात्र ठिकाणी निघून जातो. या चांगल्या चेंडूची फेकी, खोलवट टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. आतापर्यंत ज्या ज्यावेळी संपर्क चेंडू बबलू पाटीलने केलेले आहेत त्या चेंडूवर तुम्ही चौकार पाहिला. आणि आतापर्यंत चार डॉट चेंडूचा सामना बबलू पाटीलने केलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्लॉग आणि चेंडू मात्र भरपूर वेगाने निघून जाईल. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चार धावांसाठी हा चौकार. चांगली बॅटिंग पाहतो आपण. आतापर्यंत चार चौकार या डावामध्ये पाहिले आणि चारही चौकार बबलू पाटीलच्या बॅटमधून येत असताना 19 धावा धावफलकावर. इथे मात्र चेंडू अगदी अंगावर स्पर्श होतो. धाव घेण्याचा प्रयत्न घातली होऊ शकेल आणि पहिला धक्का लागत असताना विकेट पर कुकचे संघाला चेतन पाटीलच्या रूपाने. बरं झाले नाही आणि त्याचमुळे धावतीच्या स्वरूपात लागणारा हा पहिला धक्का विकेट बर्ड कुकच्या संघाला. न्यू बॅटर शुभमला इथे मात्र प्रमोट केलेला आहे. शुभम सातत्याने या मैदानावर सराव करत असतो आणि त्याचाच तो मात्र या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. आणि त्याचमुळे मात्र कॅप्टनने त्याला वन डाऊनसाठी मात्र या ठिकाणी प्रमोट केलं. एकोणावीस धावसंख्येवर लागणारा पहिला धक्का करण मार्गस्थ होते. ओहो पुन्हा एकदा फुलटा चेंडू. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. शॉर्ट फाईनला बीट केलं. दोन क्षेत्र चेंडूचा पाठलाग करत आहेत आणि शेवटच्या क्षणाला मात्र ठिकाणी
चेंडूला मात्र ठिकाणी अडवलं गेलं, दोन धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या। चांगला फटका होता शुभम कडनं आणि चांगली रणनीती आपण म्हणू शकतो। पंतांचा व्हाईटचा इशारा असं वाटलं की जे चेंडू मात्र बॅटला स्पर्श करून या ठिकाणी गेलाय की काय, परंतु जय पवार सर आहेत त्या ठिकाणी, कुठलाही गोलंदाज आणि कुठलाही चेंडू मात्र त्यांच्या नजरेतून वाचू शकणार नाहीये। 2+1 एकूण 3 धावा या चेंडूवर पाहायला मिळाल्या। ओहो यॉर्कर, आणि यॉर्कर पासून मात्र शुभम शेलार वाचू शकला नाही। त्रिफला उद्ध्वस्त, लागणार हा दुसरा धक्का विकीसपूर खुक्षी संघाला। सुंदर गोलंदाजी दुसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला करण कटणं पाहायला मिळाली। करणने आपल्या एका षटकाच्या स्पेल मध्ये आपण जर पाहिलं तर 7 धावा त्याने नक्कीच खर्च केल्या, परंतु महत्वपूर्ण विकेट सुद्धा त्याने मात्र ठिकाणी प्राप्त केले। दोन षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 22 धावा धावपळक्यावर, पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 12 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये पाहिल्या तर एकूण 10 धावा इथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या। अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे। नवीन फलंदाज देतो या चौथ्या क्रमांकावर महेश पाटील। तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल प्रमोद सपाट। ओहो रिव्हर्स पल्टी शॉट, सक्सेसफुल फटका पाहायला मिळतो, ज्या चेंडू मात्र निघून जाईल वाईडिस थडब्यांच्या दिशेने। 4 धावांसाठी सौकार। हा फटका खेळण्याचा बबलू पाटीलने प्रयत्न केला होता, परंतु त्या फटक्यावर मात्र तो टायमिंग साध्य करू शकला नाही। परंतु या ठिकाणी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चांगली दिशा मात्र निवडली, खाली क्षेत्र होता। ओहो पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार, परंतु या फटक्यावर मात्र कुठलीही धाव मिळणार नाहीये। धाव फलक संख्या स्थिर आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 26। मात्र ऑन साईडला ड्राईव्हला जातो या आणि चेंडू मात्र भरपूर वेगाने निघून जाईल फाईन लेगच्या दिशेने। 4 धावांसाठी हा येतोय चौकार। बबलू पाटीलचा जर खेळ पाहिला तर एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये, 5 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, 6 चौकार पाहायला मिळाले आणि 5 डॉट चेंडू अशा प्रकारे मात्र बॅटिंग करत असताना 24 धावा त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले। एकूण 12 चेंडूचा त्याने सामना केला। ओहो पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट आणि मात्र हा चेंडू निघून जाईल स्वर्गीय विकी स्मृती स्टँडला। सलामी देण्यासाठी चौकार आला होता, परंतु पहा हिट विकेटच्या स्वरूपात मात्र बबलू पाटील या ठिकाणी बाद होतोय। T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा पाहिले असेल ज्याप्रमाणे हार्दिक पांड्याने चौकार लगावला होता आणि तो फलंदाज सुद्धा हिट विकेटच्या स्वरूपात मात्र त्या मॅच मध्ये मात्र तो बाद झाला होता आणि ते दृश्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं।
चार धावा तर नक्कीच प्राप्त केल्या होत्या, परंतु दुर्दैवाने मात्र अडिकनी बबलू पाटील हिट विकेटच्या स्वरूपात मात्र बाद झाला. लागणारा तिसरा धक्का विकेसपूर कुकचे संघाला, बाद होण्यापूर्वी 24 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय मयूर पाटील. मोठी विकेट्स मित्र मंडळींनी या ठिकाणी अतुलित संघाने प्राप्त केली बबलू पाटीलच्या स्वरूपात. धावसंख्या 3 गडी बाद 30, तिसरा षटक प्रगतीपथावर. प्रमोद पुन्हा एकदा मार्ग सोडतोय. हो पहिला चेंडू ओव्हर पिच होता, परंतु टायमिंग प्रॉपर जुळला नाही. भरपूर वेळ चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन वर आहे निलेश, चूक करणार नाही, टिपला जेल आणि मयूर पाटीलचा होतोय समाप्त खेळ. या भारशार स्टिकरला चेंडू जाऊन मात्र स्पर्श होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मयूर पाटीलने, परंतु लॉंग ऑन सीमारेषा तो क्लिअर करू शकला नाही आणि त्याचमुळे मात्र सुंदर झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि आता मात्र गोलंदाज असेल ऑन हा ट्रेक. आमचे सहकारी समालोचक सिद्दीक भाभी सरांचा सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होतोय. आपण सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या 7 स्टार ट्रॉफी 2022 मध्ये. प्रमोद इज ऑन हा ट्रेक, सामना करेल बंटी पाटील. हो फटका हवेत केलाय, परंतु टायमिंग अतिशय सुंदर आणि चांगला क्षेत्ररक्षण लॉंग ऑन सीमा रेषेवर पाहायला मिळाला आपल्याला निलेश कडून. आणि एक सफल षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहतोय आपण प्रमोद कडनं, कारण दोन मोठे विकेट त्यांनी प्राप्त केले बबलू पाटील आणि त्यानंतर मयूर पाटीलला त्यांनी मात्र बाद केला आणि आपल्या एका स्पेलमध्ये फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिक गोलंदाजी मात्र या ठिकाणी प्रमोदकडनं पाहायला मिळाली. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली विकेसपूर कुकच्या संघाची, तर 4 गडी बाद 31 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये या चांगली सुरुवात होती, बिनगडी बाद 12 धावा होत्या, परंतु त्यानंतर करंट षटक आपण पाहिलं, करंटने 1 गडी धावचित केला आणि 1 विकेट त्यांनी मात्र या ठिकाणी प्राप्त केले. त्यांनी धावा खर्च केल्या 10 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा पाहायला आपल्याला 9. शेवटचं षटक विकेसपूर कुकच्या नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेल की या 10 पेक्षा जास्त धावा इथे मात्र कशा जोडल्या जातील आणि क्षमता दोघांकडे आहे, कारण महेश आहे किलपट्टीवर, त्यानंतर बंटी पाटील आहे आणि नक्कीच्या स्लॉग ओव्हरमध्ये कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा ते प्रयत्न करतील. आणि अतुली संघाचा एक धाडस असेल की 10 पेक्षा जर आपण कमी धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या तर मात्र नक्कीच आपण कुकच्या संघाला फाईट बॅक करू शकतो. या तर भरपूर काही प्रश्न आता मात्र या ठिकाणी निर्माण होत आहेत. वेल कमी घ्या, चला लगेच तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे आणि लगेच दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. अवास पण कुरुन संघाचा कर्णधार आणि बंटीस पण कुकसे बरोली संघाचा संघनायक. पहिल्या धावातील शेवटचं षटक आणि गोलंदाज मार्गस्थ होईल अनिल. चला प्लीज स्पीड अप करा, खेळ सुरू ठेवायचा आपण. पहिला चेंडू इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी चांगली लेंथ पाहिली आपण, व्हाईट यॉर्कर लेंथ इथे या ठिकाणी हाताळली आणि त्याचमुळे मात्र बंटी पाटील या चेंडूवर शॉर्ट पिक करू शकला नाहीये. चांगली वापशी या ठिकाणी अतकुली संघाने केलेली आहे, कारण या मैदानावर भरपूर सारे रेकॉर्ड्स विकेसपूर कुकच्या संघाच्या खेळाडूंच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या मॅचमध्ये मात्र कुठेतरी स्ट्रगल करताना आपण पाहतोय. फटका तर चांगला पाहायला मिळतोय, खुदून काढला होता लॉंग ऑनला, मात्र या ठिकाणी चेंडू ड्राय होतोय, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने पलून पूर्ण केल्या.
या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर बंटी पाटील थोडस नक्कीच सरावापासून दूर आहे, परंतु त्याच्यावर त्याच्याकडे अनुभव आहे. एखादा मोठा फटका नक्कीच तो त्याचे संघनायक अपेक्षा करत असतील. अरे तो मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हा फटका सुद्धा पाहिला तर चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. आज निलेशकडे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, हा क्षेत्र त्याचा नक्कीच फेवरेट मानला जातो आणि त्याच क्षेत्रामध्ये तो नेहमीच क्षेत्ररक्षण करत असतो. सिंगल धाव इथे कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आता पूर्ण पुढे जाईल. चार गडी बाद 34 धावा. हॅलो, फटका तर खूपच छान पाहिला आपण एक्स्ट्रा कव्हरला, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूवर झेप घेतली आणि चेंडू मात्र या ठिकाणी थांबवला गेला. दोन धाबा इथे मात्र कंप्लीट, शेवटचे दोन चेंडू शिल्लक. एखादा मोठा फटका नक्कीच 40+ धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि तोच प्रयत्न इथे मात्र महेश पाटीलचा असावा. धावसंख्या 36, 36 धाबा धावफलकावर. चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये अनिलकडनं आपण पाहतोय. फुल टॉस, परंतु या चेंडूवर सुद्धा मात्र टायमिंग मात्र बरोबर साध्य करू शकला नाही. सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट. काय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहतोया अतुली संघाकडनं. फक्त 37 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातली पहिलीच लढत, पहिल्या सेशन पाहतोय आपण, मॉर्निंग सेशन, आणि कुठेतरी फलंदाजांना शांत ठेवलं जात आहे या ठिकाणी. विकीस पडकुच्या संघाच्या अंतिम चेंडू या डावातील. फुलटॉस आहे इथे मात्र, चेंडूला फक्त दिशा दाखवली. चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल झाला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली मयूरकडनं आणि तोपर्यंत दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तर अशा रीतीने पहिल्या डाबाचा समाप्तीनंतर विकीस परकुट संघ नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना गडी गमावली 4, धाबा जोडला 39 आणि हा सामना जिंकण्यासाठी 40 धाबांचं आव्हान असणार आहे म्हणजे अतुली संघासमोर. धन्यवाद योगी. आइए अगले टॉस की तरफ हम आपको लिए चलते हैं. 7-स्टार टॉस बॉक्स में, जहां पर पीटीसी ऐसा इलाका है जहां पे योगी हमारे योगेश पाटिल, फिर से मैं कहूंगा कि आकाशवाणी और दूरदर्शन पे कोई ऐसा दिन नहीं था जब लता मंगेशकर और मोहम्मद रफी की आवाज ना गूंजी हो, और कोई ऐसा दिन नहीं रहता है जब योगी पाटिल की आवाज ना गूंजी हो. धन्यवाद सिद्दीक बाबी सर. अपन दुसरा सामने तिल अपन नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. मी मिस्टर किरण पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाणार आहे. अवासपूर कुरुन विरुद्ध बंटीसपूर कुक्सी बोरिवली असा हा सामना तुम्ही मित्रांनो पाहणार आहात आणि हा सामना दुसऱ्या फेरीतील असेल. उपस्थित करणार रसिकांच्या माहितीसाठी टेल्स अँड हेड असं तुम्हाला कॉल इथे मात्र द्यायचं आहे. टेल्स असं कॉल आहे आणि जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकला आहे या ठिकाणी वासपड करून संघाने. मान्यवरांचे आभार. सो पण मॉर्निंग सेशन आहे, काय गेम प्लॅन तुम्ही करून आलात या ठिकाणी? काय नाही, 100% देण्याची कोशिश करू आम्ही. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्या संघासाठी? खूप इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकून फलंदाजी करणार की गोलंदाजी? क्षेत्ररक्षण. आणि समोरच्या संघाला किती धावांसंख्येपर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करणार? 45 ते 50 पर्यंत. स्पर्धेबद्दल काही दोन शब्द. खूप चांगलं आयोजन नियोजन केलं, आम्हाला खेळण्याची संधी दिली यासाठी थँक्यू. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सुजित, मॉर्निंग सेशन म्हटलं तर मी सुद्धा आश्चर्य झालो की तुम्ही वेळेवर या ठिकाणी आलेले आहात. बॅटिंग करायची आहे, काय डोळ्यासमोर एखादा टार्गेट? 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. पूर्ण संघ आहे की काही आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील खेळाडू मध्ये? नाही, पूर्ण संघ आहे. आणि महत्वाच्या मॅच मध्ये कोणाकडे जास्त अपेक्षा करतोय? राजू ठाकरेकडून खूप अपेक्षा असणार. आणि राजू ठाकरेने कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली आहे, त्या व्यतिरिक्त अजून एखादा फलंदाज त्याचं नक्की तो या ठिकाणी नाव सांगू इच्छितो? सचिन ठाकरे. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो नक्कीच.
तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्र टॉस संपण्यात आलेला आहे, टॉस जिंकला आवाज पण करून सांगा ना, आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला आहे. तर आपण टॉस बॉक्स मधून सरळ जाऊया कॉम बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समर्थक सिद्दीक भावे सर. धन्यवाद योगी. सेवन स्टार ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है. मुकाबला चलता हुआ विकी स्पोर्ट कुक से बनाम अतकुली स्पोर्ट, चार ओवर में 40 का लक्ष्य रखा है. दोस्तों आपने सुना होगा 3 स्टार, आपने सुना होगा 5 स्टार, लेकिन ये है 7 स्टार सबसे ऊपर. और 7 स्टार ट्रॉफी में आज ऑल इंडिया ओपन को भी आप देखने जा रहे हैं इस मैच के बाद वाले मैच के बाद. गेंदबाजी के लिए पीटीसी के वंडर बॉय बबलू पाटिल, क्या गजब का परफॉर्मेंस रहा था बल्लेबाजी का बबलू का. सामना करेंगे बैट्समैन कल्पेश. पहली गेंद ड्राइव किया है, बहुत खूबसूरत अंदाज से लॉन्ग ऑन रखा है, 1 रन. योगी ऐसा है कि आप जो फील्ड देते हैं मैंडेटरी पावर प्ले में, उस पर गेंदबाजी होना बहुत जरूरी है. 7 स्टार की चर्चा होती रहेंगी, लेकिन पीटीसी की आवाज, वॉइस ऑफ पीटीसी योगी मुझसे जुड़ चुके हैं. पिछले 2 दिनों में उन्होंने बहुत बड़ा कारनामा किया है. बैकफुट पे जाकर कट करने की कोशिश, लेट रिवेट रहा था वहां पर, पैर नहीं चले थे. जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. बबलू पाटिल कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, गेंद हवा में, आउट बैट्समैन. सिलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, आणि खूप मोठी विकेट्स मित्र म्हणून या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकच्या संघासाठी, कारण निलेश एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं मात्र भरपूर काही अपेक्षा होत्या अतकुली संघाला. परंतु या ठिकाणी पहा, इनपुटच्या डोक्यावर त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पुन्हा रिप्लेमध्ये पाहू शकाल. पावलांचा वापर केला आणि बॅटच्या स्टेकरला देऊन चेंडू मात्र ठिकाणी आदळतोय, आणि करण शेलारचा मात्र या ठिकाणी चांगला झेल पाहायला मिळतोय. यस, महेंद्र मागे, निलेश देसले, बबलू पाटिल. 3 स्टार हमेशा से ऊपर रहता है, 5 स्टार उससे ऊपर, और 7 स्टार के बाद कोई स्टार नहीं. 7 स्टार ट्रॉफी की सुहानी सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत. बहुत खूबसूरत मौसम, इस मर्तबा गेंद आसमान में और चली सीधा, देखना है क्या कुछ हुआ है वहां पे. लॉन्ग ऑन के झेल ड्रॉप इथे मात्र पाहायला मिळाला. आकाश जोशी होते अगदी डीप मध्ये, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल. आकाशला असं वाटलं की नक्कीच या सीमारेषा ओलांडेल, आणि त्याच मुळे त्यांनी मात्र हा चेंडू आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. पहा रिप्ले मध्ये सिंगल धाव, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव कम्प्लीट केली आणि 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाईल. 1 गडी बाद 3 धावा. हालांकि ये मुकाबला भी बहुत ही कट टू कट जा सकता है जिस तरह का टोटल रखा है. बबलू पाटिल स्विंग एंड मिस, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे बैट्समैन. जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. 1 ओवर की समाप्ति, रन बने 3 और विकेट गिरा है 1. योगी ऑन फील्ड अंपायर, अंपायर जेपी जय पवार और अंपायर अजीम हमदुल्ले. जेपी पैनल अंपायरिंग की दुनिया का बड़ा नाम है, इसीलिए मैं अक्सर कहता हूँ कि क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार, कमेंट्री में सुनील पवार और फिल्मों में ललिता पवार. खेल की शुरुआत होती भी सबसे खुशी की बात है कि पीटीसी के क्रिकेट को मेरे काबिल दोस्त साथी कमेंटेटर योगी ने बहुत ऊपर ले जाया है. खेल की शुरुआत हो रही है और गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया जा रहा है दूर वाले छोर से हाईवे एंड से मयूर. मयूर की खासियत है कि ये यॉर्कर्स बहुत अच्छा करते हैं.
आज मौसम बहुत ही सुहाना, सूरज आबोताब से चमक रहा है। सामना करेंगे बैट्समैन कल्पेश, मजबूत काटी के बैट्समैन है, लेकिन पावर प्ले में उतने रन नहीं आए। इस मरतबा तान दिया आसमान में, पीछे खिलाड़ी है, क्या रनिंग कैच होगा? नहीं, दो रन बने। आज विक्की स्पोर्ट कुकसे के जो खिलाड़ी हैं, लगता है अपने हाथों में नाश्ते की चिकनाई छोड़ के आए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पे पहुंचा है। अभी भी आस्किंग रन रेट योगी बहुत ज्यादा चाहिए। बहुत सुंदर टेलीकास्ट, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी। मयूर तेज गेंद गुडलेन पे पड़ने के बाद ऊपर से चली गई। मयूर अपने घरेलू मैदान पे खेल रहे हैं। अब देखना ये कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है, या इलाका हमारा धमाका हमारा। लंबे रन अब से मुड़ते हुए हाईवे एंड से मयूर, फिर अच्छी गेंद। देखिए कहीं ना कहीं पैरों में बिल्कुल हलचल नहीं, फुटवर्क साथ नहीं दे रहा है। जगह से शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं और अच्छा बॉडी लैंग्वेज को पढ़ा है बैट्समैन के। मयूर सामने की ओर से आते हुए, फील्ड की जमावट देखिए, 4 खिलाड़ी अंतर्राष्ट्रीय रूल के मुताबिक नॉन पावर प्ले में घेरे के अंदर। इस मरतबा इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पे गई है, अब जाके उठाया है, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 7। आप देख रहे 7 स्टार ट्रॉफी, स्टार क्रिकेट कुकसे के मैदान से सारे भारत में जाने की तैयारी में। महाराष्ट्र के फिनिशर महेंद्र मागे हमारे साथ हैं। इस गेंद के बाद मैं आपको बता दूं, अच्छा ड्राइव, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन गई है, 1 रन। 2 इनिंग ऐसे हैं जिनके व्यूवर्स 14 लाख के ऊपर हैं। एक महेंद्र मागे की 10 गेंदों में खेली गई भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 की इनिंग, और एक भावेश पवार की बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग सीजन 1 की इनिंग, गेम चेंजिंग इनिंग। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए मयूर, इस मरतबा उछाल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। इंतजार की घड़ियां खत्म होने का, यूट्यूब पे काफी व्यूवर्स हमसे जुड़ते जा रहे हैं, आप सभी का भी हार्दिक स्वागत है। इसके बाद 4-4 ओवर का एक और मुकाबला और उसके बाद शुरू हो जाएगा ऑल इंडिया घमसान। देखना है कि 7 स्टार ट्रॉफी में कितने सुपर स्टार बनते हैं। हालांकि सभी टेनिस क्रिकेट के सुपर स्टार आपको नजर आएंगे इसी ग्राउंड पे और इसी स्पर्धा में। महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड कुकसे, ऑन फील्ड अंपायर, अंपायर जेपी जय पवार और अंपायर अजीम हमदुल्ले। जीटीसी दिन दुगनी रात चौगनी तरक्की करता हुआ, मिस्टर जीटीसी जलपेश भुईर, आशीष भुईर, सूरज मात्रे एंड कंपनी, भूपेश कराले। ये सीजन ऐसा लग रहा है कि जहां मेगा इवेंट है वहां भूपेश जरूर है। खेल की शुरुआत होती भी, अब
कुकसेन से गेंदबाजी के लिए करण। तेज गेंद आसमान में खड़ी रहेगी, मिस टाइम स्ट्रोक है और आउट हो गए कॉट बिहाइंड। मैंने कहा था कि इनका जो फुटवर्क है वो साथ नहीं दे रहा है। यूट्यूब पे चर्चा हो रही है लाइव चैट में कि कौन कौन आ रहा है। किरण पवार भी आएंगे, भावेश पवार भी आएंगे, उस्मान पटेल भी आएंगे और बंटी पटेल भी आएंगे। इंतजार कीजिए सिर्फ। त्रिशूल टाइगर हमारे बीच में, आपका भी स्वागत है। खेल की शुरुआत होती भी विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए करण। फील्डिंग की जमावट, एक डिपिश गली, एक्स्ट्रा कवर, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइनल घेरे में हुक करने की कोशिश। कान के पास से जाती हुई गुड मॉर्निंग कहती हुई बैट्समैन को, कंधे के जोर से अच्छी गेंदबाजी हो रही है और अपने घरेलू मैदान का लाभ उठा रहे हैं गेंदबाज। अब यहाँ से डू और डाई की स्थिति आई है अतकुली टीम को, क्योंकि 40 का लक्ष्य है 14 बने। मैच में रहना होगा तो दो आसमानी टोले मारने होंगे। इस मरतबा आगे रखा था, फिर ड्राइव लगाना चाहते थे, फिर बीट किया। कमाल की बोलिंग हो रही है दोस्तों। हमारे बीच ओपन क्रिकेट जैसे शुरू होगा, आईपीएल की मखमली आवाज़, टी20 क्रिकेट की भी वेलवेट वाइस कुणाल दाती जी जुड़ जाएंगे। 14 रन 2 विकेट। इस मरतबा खड़े खड़े शॉट को खेला है, गेंद आसमान में, फील्डर नीचे। ओ, आज ऐसे लग रहा है कि विकी स्पोर्ट कुकसे के जो फील्डर हैं इनको फेविक्विक की जरूरत है। तीसरा कैच छूटा है। लाइव चैट में कह रहे हैं कि ओपन का लॉट दिखा के ग्रामीण किया है। नहीं, ये आपको जगाने के लिए हमने दो मैच रखे ताकि आप तैयार हो जाइए। 7 स्टार में आज ओपन की 4 बड़ी टीमें खेलेंगी। खेल की शुरुआत होती भी परफॉर्मेंस लाजवाब रहा है अभी तक विकी स्पोर्ट कुकसे का। इस मरतबा फिर मिस टाइम स्ट्रोक है, फिर एक कैच अब जाकर पकड़ा गया। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए अनिल। क्या साउंड सिस्टम है, फ्लाइंग सिस्टम। हमारे डीजे मैन, डीजे आदेश, उनको आदेश देने की जरूरत ही क्या है। खेल की शुरुआत होती भी काफी नाजुक स्थिति में हम देख रहे हैं यहाँ पर टीम अतकोली को। अभी भी 15 पे रुका हुआ स्कोर है। इस मरतबा अच्छा ड्राइव फुल पे लेकर डीप वाइड मिड ऑन पे गेंद पहुंची है, थोड़ा फंबल किया है और यहाँ पे बैट्समैन रन आउट। अक्सर कहाँ जाता है, नेवर टेक अ चांस ऑन मिस फील्ड।
आखिरी ओवर में कितने रन चाहिए? 24। चेसिंग और ड्रेसिंग कंपलसरी है ग्रामीण फॉर्मेट में, और गेंदबाजी के लिए आकाश को बुलाया गया है जबकि बल्लेबाजों को आकाश में स्ट्रोक लगाने होंगे। खेल की शुरुआत हो रही है। आकाश हाईवे एंड से सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन अनिल। अतकोली का थोड़ा समय में कॉपरेट करें, मनोज है सामने। सेवन स्टार ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है। सेवन स्टार ग्रुप जिन्होंने पहली मर्तबा इस परिसर में ऑल इंडिया क्रिकेट रखा है, इस मर्तबा गेंद को स्विंग कर दिया ऑन साइड में, पीछे खिलाड़ी मौजूद है, एक रन आता हुआ, पांच गेंदे 23 रन। डिफिकल्ट इक्वेशन सामने है मेरे साथ, पीटीसी की आवाज वॉइस ऑफ पीटीसी योगी पाटिल, कमेंट्री दुनिया का बड़ा नाम, थोड़ी देर में हमसे जुड़ जाएंगे कुणाल दत्ती जी। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए आकाश, स्विंग एंड मिस, बहुत बढ़िया गेंद, आगे रखा था वहां पे और पैर नहीं चले थे। जब आपके पैर नहीं चलते हैं तो रन नहीं चलते, रन नहीं चलते तो टीमें नहीं चलती। इसीलिए तो मैं अक्सर कहता हूं कि जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क। ओ पटकी भी गेंद थी, अपर कट करना चाहते थे जय पवार, अंपायरिंग दुनिया का बहुत बड़ा नाम, जीपी पैनल। चैनल बहुत रहते लेकिन अंपायरिंग में एक ही पैनल, जीपी पैनल। अच्छी गेंद, फिर बीट किया, फिर जगह से खेले। बोलिंग बहुत लाजवाब हो रही है अपने घरेलू मैदान पे। कितने गेंदे बची है? दो गेंदे बची है मैच को जीतने के लिए। स्वागत है आप सभी का। इसके बाद चार चार ओवर का एक मुकाबला और उसके बाद ऑल इंडिया ओपन। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जा रही है, क्या छूटा, मौका भी दिया और चौका भी दिया और स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 21 रन। एक गेंद एक गेंद दो गेंदें बची, बकल हमारे ऑफिशियल स्कोरर के, एक गेंद बची है, एक डॉट गेंद थी बीच में। फिर से खींच के मारा पीछे खिलाड़ी और इसके साथ ही बीकी स्पोर्ट कुकसे ने इस मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन और मैं आपको लिए चलता हूं पीटीसी की आवाज योगी के पास मैन ऑफ द मैच सेरेमनी के लिए।